महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या वर्षभर कांद्याचे दर गडगडलेले असून कसमादेतील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। निद्रिस्त झालेल्या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मोरेनगरचे उपसरपंच शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी शुक्रवारी कांदा दराविषयी व्यंगचित्रांचं प्रदर्शन करीत एक दिवसीय उपोषण आंदोलन छेडलं। यावेळी शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली। सध्या कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडलेले आहेत, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन छेडण्यात आलं। मोरेनगरचे उपसरपंच शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे कांदा व शेतीप्रश्नी संबंधित काढलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरून त्याचं मंडपात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडलं। यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलं। नाफेडची खरेदी पारदर्शक पद्धतीनं करावी, नाफेडनं कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीतून करावा, सरासरी 25 ते जास्तीत जास्त 30 कांदा खरेदी करावा, शेतकऱ्यांना 1 एकरसाठी 1 लाख खर्च येत असल्याने केंद्र सरकारनं प्रति एकरी 60,000 रुपये अनुदान द्यावं, कांदा पिकाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव घोषित करावा, अवकाळी आणि गारपिटीमुळे झालेल्या कांदा पिकाचं नुकसान तसंच कांद्यासाठी प्रति क्विंटल 350 अनुदान त्वरित जमा करावं आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या। खरं तर तुम्ही व्यंगचित्रांच्या माध्यमातून एक व्यंगचित्रकार म्हणून किरण मोरे आपण सातत्यानं आवाज उठवत असतात, आपल्या भूमिका लेखनी आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून उठवत असतात, मात्र आज तुम्ही एक दिवसीय उपोषण करून हे आंदोलन करत आहात। या ठिकाणी रामचंद्र बापू पाटील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आहेत, हे या ठिकाणी आहेत। नेमके काय आज हे आंदोलनाची किंवा हे उपोषण करण्याची काय नेमकी भूमिका आहे, काय सांगाल नेमकं? गेल्या सत्तर वर्षात शेतकऱ्यांवर अशी वेळ आणली नाही, आसमानी आणि सुलतानी संकट आणलं, ती वेळ ह्या वर्षी आलेली। मागच्या 2 वर्षापूर्वी कोरोना होता, मागच्या वर्षी उष्णताची लाट होती, मागच्या वर्षी चाळींमध्येच कांद्यांना कोंब फुटले, तरीही कांद्याला भाव नाही वाढले, आणि ह्या वर्षी तर रोपापासून नुकसानच नुकसान चालू आहे शेतकऱ्यांचं। रोपे पण गेली, रोपे नवीन टाकली, परत यावर्षी पूर्ण कांदा गारपीट आणि अवकाळीत सापडला, पूर्ण खराब झाला आहे, खरीप तोंडावर आलेला आहे। आणि हे असं असताना शेतकऱ्यांकडं 4 वर्षापासून पूर्ण भांडवल त्यांचं जमिनीत गेलेलं आहे, आणि ते आज त्यांच्याकडं म्हणजे पुढचा सीझन होण्यासाठीसुद्धा पैसे नाही। सरकारने आता मन की बात बंद करावी आणि शेतकऱ्यांसाठी धन की बात करावी, कारण आता मन की बात करून चालणार नाही, आणि शेतकऱ्यांना 6,000 किरकोळ गाजर देऊन चालणार नाही। शेतकऱ्यांना जर जगवायचं असेल, कारण शेतकरी हा भिकारी नाही आहे, शेतकरी हा उद्योजक आहे, शेतकरी हा सकाळी उठल्यापासून नट पॅकिंग डिझेल पेट्रोल रोटर पाते वेल्डिंग कारागीर कांदा लागवड मजूर कीटक नाशक अशा किती लोकांना पोसत असतो। म्हणून हे आमदार खासदारांचं हे काम आहे रोजगार निर्मितीचं, परंतु हे कोणतेही रोजगार यांचे कोणते चालतात हे सर्वांना माहिती आहे। हे रोजगार निर्मितीचं काम आमचा मायबाप शेतकरी करतो। म्हणून आता नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी मन की बात न करता धन की बात करून शेतकऱ्यांना लगेच जेवढ्या लवकरात लवकर असेल केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 एकरी 60,000 रुपयाची मदत जाहीर करावी, हे मी बोलतो। जय जवान जय किसान। आम्हाला गेली हमाला ना मापाई गेली मोजणाऱ्याला मापाईला, बरोबर वाराही आपण विचारतो का त्यांना कसली वाराही, कधीच विचारत नाही। बरं, हे 3 खर्च जाऊनही आपल्याकडनं मोठ्या काट्याचे 20 रुपये घेतले जातात, 20 रुपये झाले आता 35 रुपये, बरोबर आहे। आपण कुठल्याही पद्धतीची विचारणा करत नाही, कारण बाबा ही याला गेली ती त्याला गेली, वाराय कुठली आहे। आता वारायचा मुद्दा सांगतो तुम्हाला, वारायचा प्रश्न असा असतो की हमाली आणि हमाल आणि मापाडी असतात त्यांच्यावर जे देखरेख ठेवणारे त्यांचा हिशोब पाहणारे जे लोक असतात स्टाफ मेंबर, तर त्यांचा पगार त्या वाराईमधनं केला जातो, म्हणजे त्यांचा पगारही आपल्याकडनं केला जातो। आता हमाली आणि मापाई खरं तर ते शेतकऱ्याचीच मुलं आहेत, आपलेच लोक आहेत, पण त्यांना रीतसर आपल्याला द्यायला काही हरकत नसते। वाराही जाते आणि मोठ्या काट्याचेही पैसे जातात, आपण त्याबद्दल कोणीही आवाज उठवत नाही किंवा बोलतही नाही। प्रशब्द एखादा शेतकऱ्याचा पोरगा बोलतो का?
सुशिक्षित राहू त्याला माहिती असं इथं आपलं कापलं जात आहे आपली इथं खच्चीकरण होत आहे तरी कोणी बोलत नाही वांदा पडतो इथं निमूटपणे बोलून घेतात खतं घ्यायला गेले इथं तो एखादी बाटली आपल्याला टोचन करून देतो तरीही घेऊन घेता नेहमी त्याला 200 रुपये आगळे दिले माझे घेऊन घेतो आपण फटाफट करून घेतो आपल्यामध्ये एकी नाही त्यामुळे आपल्याला हे दिवस खरं तर बघावे लागत आहे माझं सगळ्यांना एकच विनंती आहे जसं बापूंनी सांगितलं खरं तर आपण सगळ्या संघटना पक्ष काय असं नसं सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ती आज रोजी काळाची गरजच आहे त्याशिवाय कांद्याचा न्याय हा मिळणार नाही पुन्हा एकदा किरण दादांचे मी खरंच कौतुक करतो आणि माझे दोन शब्द संपवतो याकडे जर दुर्लक्ष केल्यास आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती व बाजार समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा आंदोलनात देण्यात आला यावेळी माजी आमदार संजय चव्हाण प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार प्रतेश बागुल विनोद आहिरे गणेश काकुलते कुबेर जाधव सुभाष शिंदे शैलेंद्र कापडणीस भाऊसाहेब मोरे मधुकर मोरे चंद्रकांत मोरे केशव सूर्यवंशी विकास सूर्यवंशी निखिल खैरनार देविका खैरनार बाळासाहेब देवरे भुरा सोनवणे आदींसह शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाबाबत व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी आपली भूमिका मांडली न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मनोज बागुल भटार सटाणा